नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र थोरात आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्रोटेकिंग मध्ये। तर मित्रांनो, आपण बघतोय आता सध्या जे कांद्याचे रोप वगैरे टाकणे म्हणजे टाकले होते आपण, तर ते बऱ्याचशा जणांचे जळून गेले किंवा मग काही जे खाली पडून पिवळे पडले किंवा खराब झाले पावसाने किंवा मग धुईने वगैरे म्हणा। पण त्यासाठी आपण जे म्हणजे उपाय शोधलेला आहे, तर इतके दिवस व्हिडिओ न टाकण्याचं कारण एवढंच की मी स्वतः त्यावर प्रयोग केला। तर मित्रांनो, आपण बघू शकतोय, बघा अशा प्रकारे इथे रोप टाकलेलं आहे। तर या ठिकाणी जे रोप टाकलेलं आहे ते एकदम म्हणजे असं खाली पडलेलं आहे किंवा मग काही जवळून खराब झालेलं आहेत। तर याचं कारण असं आहे मित्रांनो की ज्यावर धुका आलेला आहे खूप जास्त। हे बघा, आपण बघू शकतो काही रोप बऱ्याच प्रमाणात टाकलेले रोप हे खाली पडलेले आहे आणि जे ते आता सडायला लागलेले आहेत। हे बघा, दुसऱ्या याच्यात ते दाखवतो तुम्हाला, जे काही साईडचं रोप आहे ते एकदम हिरवं आहेत, म्हणजे साधारण आपण याच्यावर आहे ना पाणी फवारणीचा रिझल्ट वगैरे दाखवणार आहोत मित्रांनो तुम्हाला। हे बघा, हे असे वाफेने रोप असं खाली बसलेलं आहे किंवा मग ते खराब होऊन गेलेले आहेत। तर यासाठी आपण म्हणजे सर्वप्रथम उपाय जो करणार आहोत तो पाणी फवारणीचाच करणार आहोत। तर औषध नाही, साधारण 18 दिवसानंतर आपण पाणी फवारणी चालू करायची मित्रांनो दररोज सकाळी सकाळी केला होता। तर मित्रांनो हे बघा, आपल्याकडे हा जो बॅटरी पंप आहे इकडे या, हे बघा आपल्याकडे हा जो बॅटरी पंप आहे, तर बॅटरी पंप मध्ये साधारण 15 लिटरचा आहे आपल्याकडे। तर आपण दररोज सकाळी ज्या वेळेला दैवर वगैरे पडते किंवा मग 7 च्या आधी आपण फक्त आहे ना जे रोपवर साधारण 1-18 दिवसाच्यानंतर म्हणजे रोप टाकून झाल्यानंतर 18 दिवसानंतर आहे ना फक्त पाणी फवारणार आहोत सकाळी सकाळी, जे आपले जे दैवर वगैरे पडतं रोपवर तर त्यावर फक्त आपण पाणी फवारणार आहोत। त्यासाठी आपण या टाईपचा नोझल यूज करणार आहोत। हे बघा या टाईपचं, जेणेकरून याचा जो फॉग आहे म्हणजे जे पाण्याचं प्रेशर आहे ते एकदम प्रमाणशीर असतं आणि पांगून पडतं। आपल्या दुसऱ्या नोझलचं जे आहे ते असं सारखं एका रेषेत पडतं, त्यामुळे तो वापरू नका, हेच नोझल वापरा मित्रांनो, कारण पूर्ण रोप असं धुऊन निघलं पाहिजे। त्यांनी साधारण मी आता इथे 6-8 म्हणजे 3 शेअर रोप टाकलेलं आहे, त्यासाठी फक्त मी दररोज सकाळी 2 टाक्याच पाणी फवारतो। तर मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा। त्याचबरोबर कांद्याच्या रोपाविषयक किंवा मग कांदे पिकाविषयक आपण नवनवीन अपडेट लाईव्ह म्हणजे जसं की रोप खराब होणे किंवा इतर काही, तर त्याविषयी सर्व अपडेट मी तुम्हाला टाकणार आहेत, तर ते आपण नक्की बघावे। आणि आपल्याला सर्वात आधी पाण्यास आमचे सर्व व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाण्यासही भेटणार आहेत। त्यासाठी फक्त आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्रोटेक्निकमध्ये। तोपर्यंत नमस्कार।